तर हा तस्कर जातीचा साप आहे, बिनविषारी साप आहे. इकडे वर बोटला म्हणजे कुठली कॉलनी आहे तुमची? तर आता मी गणेश कॉलनी मध्ये आहे. मी आता या ठिकाणी तस्कर जातीचा साप आहे जो की बिनविषारी असते. हा बिनविषारी साप आहे, तस्कर म्हणतात त्याला. कुठं होता? याच्यातच बसलेला. बाहेर आलेला का आता? पोरी खेळ देणे सांगितले, पोरांना सांगितले. तर आज व्हिडिओग्राफर नाही आहेत ना बरोबर? कोण? फिरवलं तिकडं. हे असं काय दाखव देऊ पूर्ण असणार पकडलेला एकदम शांत गेला गोगलबाई गेला बऱ्यापैकी. फक्त तुम्ही जवळ गेला त्याला काय धोका वाटला तर तो जावायला येणार असं होत. लागले त्याला म्हणून ते आजार आहेत. आम्ही म्हणलं हळूहळू गेला तो धकल्या सोडायचं ना कोणी काय केलं नसतं. तर हा तस्कर जातीचा साप आहे, बिनविषारी साप आहे. चावलं तरी याच्यापासून काही धोका नाही आहे. हा घरांमध्ये पडक्या भिंती असतात ना, पडकी घर वगैरे असतात अशा ठिकाणी हा साप आढळते. त्याचं आवडतं खाद्य उंदीर आहे, त्यामुळे तो उंदीर खाण्यासाठी वगैरे घरात वगैरे येतो. खरं बिनविषारी आहे, चावलं तरी आपल्याला काहीही धोका नाही याच्यापासून. मागच्या पण हाच पकडला होता, त्यांच्या कशात तरी होता खोलीत होता. मागे काय केलं बाळा, सगळं ते खडी टाकलं ना, ते मुरण मोकळं होते, मुरण टाकलं. त्याला लागलंही नाही बाकी, लागले वाटतं. दगडा बिगडामध्ये बहुतेक चेचले गेले ते दगड टाकताना काकी. नाही नाही तिथनं मागणी ना बा, ती दगड टाकले ते काम चालू आहे. हा तर यामध्ये आता पकडलेला तस्कर जातीचा साप आहे, त्याला मी त्याच्या आदिवासामध्ये मुक्त करायला या ठिकाणी आले. तर हा अतिशय सुंदर असा साप आहे, तस्कर बिनविषारी साप आहे. हा हे कसं करतोय तो तुम्ही बघू शक बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये, तो त्याचं तोंड कसं हलवत होता. चलो जाओ. अतिशय सुंदर साप. तर या सापाला आता याच्या दिवसामध्ये मी मुक्त केलं आहे. हा साप त्या ठिकाणी घराच्या बाहेर दगडं वगैरे ठेवली होती त्याने रचून, त्यामध्ये तिथे जाऊन बसला होता तो साप. तिथून त्याला रेस्क्यू केलं आणि आता परत त्याच्या आदिवासामध्ये मुक्त केलं आहे मी त्याला. तर या ठिकाणी असं काय व्हिडिओग्राफर कोण नसल्यामुळे माझं मला व्हिडिओ करायला लागतं आहे, त्यामुळे सेल्फी व्हिडिओ घेते मी. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.